पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. अवघड झाले आता सगळे. यामधलं आपल्याला क्रियापद ओळखायचे, चला पटकन ओळखायचे, आपल्याला 3 सेकंद मिळणार आहेत. सर्वांनी बरोबर चॉईस केला असेल आता ऑप्शन क्रमांक बी झाले. झालेची क्रिया झाली म्हणून काय बघा, क्रियापद आहे, आलं लक्षात? तर बघा वाक्यामधील क्रिया करणारा शब्द म्हणजेच काय, क्रियापद होय. आणि बघा क्रियापदाने वाक्याला काय होतं, पूर्णत्व प्राप्त होतं, पूर्णत्व. कोणतेही विशेष नाम काय असते, कोणतंही विशेष नाम कशा प्रकारचं असतं, तर विशेष नाम हे कसं असतं, एकवचनी असतं. काय असतं, एकवचनी. ज्या नामाने बघा जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्या नावाला आपण काय म्हणतो, विशेष नाम म्हणतो. उदाहरणार्थ बघा राम, हरी, त्याचबरोबर कृष्ण, अशा प्रकारचे काय बघा विशेष नाम आहेत. कुंकू या शब्दाचा सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडायचा आपल्याला. कुंकू शब्दाच्या सामान्य रूपाचा एकदम बरोबर पर्याय निवडायचा आपल्याला. सोलापूर पोलीस भरतीला प्रश्न आला होता, तर याचं बरोबर उत्तर बघा ऑप्शन क्रमांक डी कुंकवा. काय होईल आपलं, कुंकवा. विभक्तीचा प्रत्यय लावण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप म्हणजेच काय, सामान्य रूप होय. उकारांत नपुसकलिंग लिंगी नामाचे सामान्य नाम कसं होतं, आकारांत होतं. तर बघा कुंकू येईल कुंकू, तर या ठिकाणी बघा कुंकवा झालेलं आहे. काय, कुंकवा. सर्वनामाची मुख्य प्रकार किती आहेत, काय प्रश्न आपला. जे काही सर्वनाम आहे, सर्वनाम, सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत, व्हेरी व्हेरी IMP प्रश्न आहे. तर बघा सर्वनामाचे मुख्य प्रकार 6 आहेत. किती आहे, 6. कोणते कोणते, पहिले बघा पुरुषवाचक सर्वनाम, दुसरं आहे दर्शक सर्वनाम, तिसरे बघा संबंधी सर्वनाम, चौथं आहे प्रश्नार्थक सर्वनाम, पाचवं कोणतं आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, आणि सहावं आहे बघा आत्मवाचक सर्वनाम. धातुसाधित विशेषण खालीलपैकी कोणतं आहे, धातुसाधित विशेषण खालीलपैकी कोणतं आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे पडकी माडी. हे काय, धातुसाधित विशेषण आहे. धातूंपासून बनलेल्या विशेषणांना धातुसाधित विशेषण म्हणतात. अजून कोणतो आहे ना, आपला पिकलेला आंबा. 6 नंबरचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखायचं आहे. खालीलपैकी सामर्थ्यदर्शक क्रियापद ओळखायचं आहे. तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए पळवते. हे काय बघा, सामर्थ्यदर्शक आपलं काय, क्रियापदे, दर्शक क्रियापदे. शब्दयोगी अव्यय ओळखायचं आपल्याला. माझ्या शाळेपुढे मैदान आहे, तर यामधलं आपल्याला शब्दयोगी अव्यय ओळखायचं आहे. तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक डी पुढे. शाळेपुढे या ठिकाणी जोडून आलेला शब्द इथे जोडायचा राहिला आपला, शाळेपुढे. हे काय आपलं, शब्दयोगी अव्यय आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे अनअकॅडमीबद्दल. अनअकॅडमी हा भारतामधील सर्वात मोठा टॉप एज्युकेशनल प्लॅटफॉर्म बनलेला आहे. आणि हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी बघा तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन अनअकॅडमी सर्च करून, अनअकॅडमी लर्निंग ॲप सर्च करून काय करायचं, आपल्याला डाउनलोड करायचं आहे. आणि बघा तुम्ही कोणता पण कोर्स घेतला त्या ठिकाणी म्हणून क्लास लावले तर 10% सूटसाठी आपला तुम्ही रेफरल कोड तुम्ही यूज करू शकता. रेफरल कोड काय आपला, SMB 2020, SMB 2020 हा आपला रेफरल कोड आहे. तर मित्रांनो, आपण जर MHTCET ची तयारी करत असाल तर आपल्यासाठी खुशखबर आहे. तर या ठिकाणी बघू शकता मेस्ट्रोज बॅच MHTCET 2021. जर आपला ग्रुप PCM असेल, PCMB असेल, त्याचबरोबर PCB असेल, त्यासाठी बघा उत्कृष्ट तयारी करण्यासाठी टॉप एज्युकेटर्स बघा आपल्याला शिकवणार आहेत. तर बघा ही बॅच का चालू होणार आहे, तर बघा 4 जानेवारीपासून ही बॅच चालू होणार आहे. 4 जानेवारी 2021 ही बॅच चालू होणार आहे. आपल्या जवळचं कोणी जर MHTCET 2021 तयारी करत असेल तर त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना 100% यामधून फायदा होणार आहे. खाली गेट सबस्क्रिप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला काय भेटणार आहे, बघा आपला रेफरल कोड यूज करायचा आहे. बघू शकतो मी या ठिकाणी गेट सबस्क्रिप्शन, त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बघा कशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. तर बघा अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, आपला रेफरल कोड यूज करायचा SMB 2020. तर बघू शकता आपल्याला लगेच इन्स्टंट 10% आपल्याला काय वाटते, सूट भेटत असते. त्यामुळे मित्रांनो, लगेचच्या लगेच तुम्ही जॉईन करू शकता. आणि जर तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला तर तुमच्या मित्रांना सुद्धा नक्की शेअर करा, त्यांना सुद्धा MHTCET साठी भरपूर फायद्याचं राहणार आहे. नागपुरी या शब्दाचे विशेषण ओळखा. जे काही नागपुरी आहे, नागपुरी या शब्दाचं आपल्याला विशेषण ओळखायला लावलं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक आहे नामसाधित विशेषण. काय बघा, हे नामसाधित विशेषण आहे. 9 नंबरचा प्रश्न आहे बघा, आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत या वाक्यामधील विशेषण ओळखायचं आहे. आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत या वाक्यामधील विशेषण ओळखायचं आहे. तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक ए शूर. हे काय बघा, विशेषण आहे.
विशेषण कशाला म्हटलं जातं? नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. विशेषणाचे बघा तीन प्रकार आहेत. कोणते कोणते आहेत? गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आपल्याला. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक हे काय बघा, आज्ञार्थ क्रियापद आहे. कोणतं? आज्ञार्थ क्रियापद. 11 नंबरचा प्रश्न आहे आपला, प्रत्यक्षात असणाऱ्या अथवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना जी नावे असतात त्या व्याकरणात काय म्हणतात? म्हणजे त्यांना व्याकरणामध्ये काय म्हटलं जातं? तर त्यांना व्याकरणामध्ये काय म्हटलं जातं? नाम म्हटलं जातं किंवा नामे म्हटलं जातं. गांभीर्य, माधुर्य, शौर्य, धैर्य, चातुर्य हे कोणत्या प्रकारचे नाव आहेत? गांभीर्य, माधुर्य, शौर्य, धैर्य, चातुर्य हे कोणत्या प्रकारचे नाव आहेत? राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक बी, सामान्य नाम आहेत. हे कोणते आहेत? सामान्य नाम. आल लक्षात. 14 नंबरचा प्रश्न आहे, देवा तुम्हाला आशीर्वाद दे ह्या वाक्यातील तू हा शब्द काय आहे? तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक डी, काय? सर्वनाम आहे. कोणते? सर्वनाम. 9वी इयत्ता यामधील 9वी हा शब्द कोणता विशेषण आहे? 9वी इयत्ता यातील 9वी हा शब्द कोणते विशेषण आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक सी, क्रमवाचक संख्या विशेषण आहे. कोणते? क्रमवाचक संख्या विशेषण. जी विशेषणे वस्तूंचा क्रम दाखवतात अशा विशेषणांना काय म्हणतो? आपण क्रमवाचक संख्या विशेषण म्हणतो. 16 नंबरचा प्रश्न बघू शकता, राम सावकाश धावतो या वाक्यातील सावकाश हा कोणता शब्द क्रियाविशेषण आहे? काय प्रश्न आहे बघूया पुन्हा एकदा, राम सावकाश धावतो या वाक्यामधील सावकाश हा शब्द कोणते क्रियाविशेषण आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक डी, कृतिवाचक क्रियाविशेषण. कोणतं? रीतिवाचक क्रियाविशेषण आहे. 17 नंबरचा प्रश्न आहे आपला, मागे पुढे मध्ये समोर जवळ ही कोणती शब्दयोगी अव्यय आहेत? मागे पुढे समोर जवळ ही कोणती शब्दयोगी अव्यय आहेत? तर कोणती शब्दयोगी अव्यय आहेत? ऑप्शन क्रमांक ए, स्थलवाचक शब्दयोगी अव्यय आहेत. कोणते? स्थलवाचक. जे शब्दयोगी अव्यय ठिकाण दर्शवतात त्यांना आपण काय म्हणतो? स्थलवाचक म्हणतो. 18 नंबरचा प्रश्न आहे, आभाळामध्ये गडगडाट झाला आणि जोरात पाऊस सुरू झाला या वाक्यामधील उभयनवी अव्यय ओळखायचा आपल्याला. तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक सी, समुच्छयबोधक. कोणतं? समुच्छयबोधक. आणि व शिवाय यासारखे उभयनवी अव्यय दोन प्रधान वाक्यांना जोडतात, त्यांना मिलाप किंवा समुच्चय करतात आणि ही अव्यय काय करतात? पहिल्या विधानामध्ये अधिक भर घालतात. कोणते? समुच्छयबोधक. वा खूपच सुंदर शहर आहे या वाक्यातील केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता आहे? वा खूपच सुंदर शहर आहे या वाक्यामधील आपल्याला केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार कोणता ओळखायला लावला आहे? तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक डी, हर्षदर्शक. कोणते? हर्षदर्शक. 20 नंबरचा प्रश्न आहे, तानाजी शूरपणे लढाई लढतो वाक्यामधील कर्ता शोधण्यासाठी क्रियापदाचा मूळ धातू काय आहे? काय प्रश्न आहे? वाक्यामधील क्रियापदाचा मूळ धातू काय विचारला आपल्याला? तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक ए, लढ हा काय बघा, मूळ धातू आहे. वाक्याचा क्रियापदाच्या रूपावरील विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास कोणते वाक्य म्हणतात? तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक ए, विद्यार्थी. कोणतं वाक्य म्हणतात? विद्यार्थ वाक्य म्हणतात. पुढचा प्रश्न आहे बघा, काळाचे मुख्य प्रकार किती आहेत? काळाचे मुख्य प्रकार किती आहेत? तर तीन आहेत, आपल्या सर्वांना माहीतच असेल. पुढचा प्रश्न आहे बघा, खालील पर्यायामधील विशेषण ओळखायचं आपल्याला. खालील पर्यायामधील विशेषण ओळखायचं आहे. तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक सी, पांढरा. पांढरा हे बघा काय विशेषण आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा विकारी शब्द म्हणजेच काय? विशेषण होय. जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्याला आपण काय म्हणतो? जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्याला आपण काय म्हणतो? ऑप्शन क्रमांक सी, विशेषण असं म्हटलं जातं. खालीलपैकी लिंगानुसार बदलणारे सर्वनाम कोणतं आहे? खालीलपैकी लिंगानुसार बदलणारे सर्वनाम कोणतं आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक सी, हा. हे काय बघा, लिंगानुसार बदलणारा सर्वनाम आहे. उदाहरणार्थ बघा, हा मुलगा, ही मुलगी, हे काय बघा, बदलणारा सर्वनाम आहे.
खालीलपैकी वेगळी जोडी ओळखायची आपल्याला, खालीलपैकी वेगळी जोडी ओळखायची, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक आहे सासू सून. हे काय बघा, वेगळी सून, वेगळी जोडी आहे. ज्याला कर नाही त्याला डर कशाला, अधोरेखित सर्वनामाचा प्रकार सांगायचा आहे. ज्याला कर नाही त्याला डर कशाला, तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक बी संबंधी सर्वनाम. यामध्ये कोणता संबंधी, खालीलपैकी गुण विशेषणाचा शब्द कोणता आहे, खालीलपैकी गुण विशेषणाचा शब्द कोणता आहे, तर ऑप्शन क्रमांक सी काय आहे, आंबट. तर बघा गुण विशेषण कोणते कोणते, सुंदर, कडू, गोड, धूर्त, हे काय आहेत गुण विशेषण आहेत. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. गड आला पण सिंह गेला हे कशाचं उपवाक्य आहे, गड आला पण सिंह गेला हे कशाचं उपवाक्य आहे. तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक बी न्यूनत्व बोधक. लक्षात ठेवा न्यूनत्व बोधक. न्यूनत्व या शब्दाचा अर्थ कमीपणा, असं कमीपणा म्हटलं जातं, त्यालाच आपण काय म्हणतो न्यूनत्व बोधक म्हणतो. पुढचा प्रश्न आहे बघा. तर मित्रांनो आता याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आपल्याला. खालीलपैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही, व्हिडिओ पॉज करून आपल्याला काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. पीडीएफसाठी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा.